दाखवलेली आहे ती पायवाट आज एक्सप्रेस हायवे पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि आज मुंबईचा गड असलेली राजधानी मुंबई या ठिकाणी आज हे जे भगवं वादळ आहे, दादांनी 3 कोटी मराठे सांगितले, पण 5 कोटी मराठ्यांचा आकडा या ठिकाणी मुंबईमध्ये हा माझा मराठा पार करेल. अरे गणिमंड, आता जागे हो, आता जागे हो, आता मराठा गाफील नाही, आता मराठा जागा झालेला आहे. आणि तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करा, तुम्ही हायकोर्टात याचिका दाखल करा. अरे हा मराठा आता थांबणार नाही. आणि ह्या याचिकेवर तुमचा काही निर्णय हो, पण हा मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबणार नाही. कारण हे आरक्षण आमच्या हक्काचं आहे, कुणाच्या बापाचं नाही. या सरकारला आम्ही भीक मागत नाही आहोत, आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागत आहोत. अरे आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागत आहोत. अरे 2 रुपये किलोच्या गव्हासाठी आणि 5 रुपये किलोच्या तांदळासाठी आम्हाला आरक्षण नकोय. तर आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि ते आम्ही मिळवणारच. हे या सरकारला या मराठ्यांनी आता जाहीर आव्हान केलेलं आहे. आणि हे आव्हान पेलं या सरकारला आता जपणार नाही. कारण हे जे पेटून उठलेलं भगवं वादळ आहे ते या सरकारला जपणारही नाही आणि पेलणारही नाही. कारण हे भगवं वादळ आता लाखोच्या संख्येने नाही तर कोटीच्या संख्येने या ठिकाणी मुंबईवर धडकणार आहे. त्यामुळे या सरकारला आता रात्री सुद्धा झोप लागत नाही. त्यामुळं या सरकारच्या पायाखालची जमीन आता सरकलेली आहे. अहो एक मराठ्याचं पोर आज अंतरवाली सराटी सारख्या खेडेगावामध्ये आज 1.5 कोटी मराठा जमा करतो राणा माळा आणि सभा घेतो. अहो या पंतप्रधानांनी तरी आकडा दाखवावा की मी भारतामध्ये सभा घेतली आणि माझ्या सभेला 1 कोट बांधव आले. अरे तुम्ही पैसे वाटून फुकट गाड्या सोडून खाण्यापाण्याची फुकट व्यवस्था करून लोकांना गोळा करता, पण आज माझा मराठा या ठिकाणी पायी यात्रा करतोय. आणि मिळेल ती चटणी भाकर खाऊन पुण्या गोविंदाने आनंदोत्सव साजरा करत आपल्या हक्काच्या आरक्षणाच्या मागणीसाठी या सरकारच्या छाताडावर पाय द्यायला मुंबईला निघालेला आहे. आणि या सरकारने आता जागं व्हावं. सरकारने जागं व्हावं, नाहीतर हे भगवं वादळ या सरकारला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. अरे या मराठ्यांचा कुणीही नेता नाही, कुणीही वाली नाही. अरे मराठ्यांचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, संत्री सगळे खुर्चीवर नाही, खुर्चीच्या खाली लपून बसले. कारण हा मराठा कधी गनिमी कवा करेल हे या मंत्र्यांना चांगलंच माहिती आहे. कारण हा माझ्या महाराजांचा मावळा आहे, त्याला गनिमी कवा चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणून आता हे भेकड उंदर बिळात लपून बसलेली आहे. मराठ्यांचा कुणी नेता नाही, मी निक्षून सांगते. आणि जरी एखादा उभा राहिला, अरे तुमचं आंदोलन चालू आहे का? मी येतो येतो, मी तुम्हाला एवढी व्यवस्था करतो. अरे गरज नाही, फट तुमच्या व्यवस्थेची. हा मराठा खंबीर आहे आपली व्यवस्था करायला. अरे मराठा चटणी भाकर खाऊन नाही, उपाशी पोटी राहून सुद्धा या ठिकाणी मुंबई गाठणारच. कारण माझ्या महाराजांची प्रेरणा घेऊन आणि माझी जाऊनचे आशीर्वाद घेऊन
या ठिकाणी हा आपला मराठ्यांचा मावळा या